एक गोष्ट अशी आहे की किती पदे अतिरिक्त आहेत हे सुद्धा बघायला लागतात. तेव्हा शिक्षण म्हणजे केवळ शिक्षक असत नाही, तर त्यांना विषय असतात, गणित असतो, इंग्रजी असतं, सायन्स असतं, तर हे कॉम्प्लिकेटेड सगळी प्रोसेस असते. आणि त्याच्याचबरोबर अनेक जे आम्ही ज्यांना अनुदान देतो अशा शाळांमध्ये सुद्धा शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. सर्वांचं समायोजन करून लवकरच भरती केली जाणार आहे आणि ही भरती ही महाराष्ट्रातली सर्वात मेगा भरती होणार आहे. एकाच वेळेला 75,000 पेक्षा जास्त पदांची भरती करण्याची घोषणा ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि त्याची चर्चा ही कॅबिनेटमध्ये सुद्धा झालेली आहे की कशा रीतीने केवळ घोषणा करायची नाही की प्रत्यक्ष ही पदं भरायची आहेत. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांचे कॅबिनेटमधले सर्व सहकारी आहेत अत्यंत दक्ष आहेत की बेरोजगार युवकांना ह्या संध्या मिळाल्या पाहिजेत. जिथं आपल्याकडे अतिरिक्त स्टाफ आहे त्याला त्याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. आणि खूप दिवसानंतर ही भरती होत असल्यामुळे जे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा एक आशेचा किरण आहे.